भाऊसाहेब शिंदे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे 3 एकर शेती आहे. शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी ते भरपूर रासायनिक खतांचा आणि औषधांचा वापर करतात. 15 ते 20 वर्षांहून अधिक काळ अशा पद्धतींचा वापर केल्याने त्यांच्या शेत जमिनीतील सेंद्रिय कार्बनची टक्केवारी 0.5 पेक्षा कमी झाली आहे. जमिनीतील सेंद्रिय कार्बनचे प्रमाण कमी असल्याने आणि बदलत्या हवामानामुळे भाऊसाहेबांचे वारंवार शेतीचे नुकसान होऊन उत्पन्न कमी होत आहे. खराब झालेली माती आणि बदलत्या वातावरणात शेती टिकवून ठेवण्यासाठी ते शाश्वत पर्याय शोधत होते, परंतु त्यांना शाश्वत उपाय सापडत नव्हते. त्यानंतर भाऊसाहेबांना अॅग्रो रेंजर्सच्या सहजीवन प्रकल्पाबद्दल माहिती मिळाली. त्यात त्यांना रासायनिक खतांमुळे माती कशी खराब होते आणि वातावरण बदलाचं मुख्य कारण कसं आहे हे प्रशिक्षणामध्ये समजून घेतलं. अॅग्रो रेंजर्सच्या टीमने त्यांना जैविक खतांवरील आधारित मिश्र फळबागेचं महत्व आणि शेती पद्धती कशा प्रकारे मातीच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करते आणि बदलत्या वातावरणामध्ये कशी तग धरून ठेवते याबद्दल माहिती दिली. अॅग्रो फॉरेस्ट्रीची मिश्र फळबाग म्हणजे 2 आणि त्यापेक्षा अधिक प्रकारची फळपिके आणि कडधान्य आणि डाळींसारखी आंतरपिके एकत्र घेतली जातात, जेणेकरून पिकांमध्ये जैवविविधता निर्माण करून रिस्क कमी करणे आणि उत्पादनाचे स्रोत वेगळे करणे हे आहे. अॅग्रो फॉरेस्ट्रीचे मॉडेल शेतकऱ्यांच्या भौगोलिक परिस्थितीनुसार आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेत जमिनीवर बनवले जातात. अॅग्रो रेंजर्स संस्थेतर्फे शेतकऱ्यांना खालील मदत केली जाते. निवडलेल्या शेत जमिनीसाठी लागणारी फळझाडे जागेपर्यंत पोहोच केली जातात. यामध्ये आंबा, लिंबू, सीताफळ, जांभूळ, आवळा, चिक्कू, पेरू, चिंच इत्यादी यापैकी 2 किंवा अधिक प्रकारची फळझाडे. पहिल्या वर्षी उत्पन्न मिळेल अशी पपई, शेवगा, केळी अशी झाडे. ठिबक सिंचन व्यवस्था. मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी जैविक खतांचा संच. झाडांना शेणखताची 1 ट्रॉली टाकण्यासाठी मदत. 4 वर्षांनंतर फळबाग चांगल्या पद्धतीने जगवणाऱ्या शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट माध्यमातून प्रतिवर्षी झाडांच्या वाढीनुसार प्रोत्साहनपर अधिकचे पैसे मिळतील. आणि त्याच सोबत शेतकऱ्यांकडून खालील गोष्टीही अपेक्षित आहेत. या संपूर्ण फळबागेच्या एकूण खर्चाचा 10% भाग म्हणजे जवळपास 5,000 रुपये प्रति एकरी शेतकऱ्याचे योगदान म्हणून झाडे जागेवर पोहोच झाल्यावर जमा करणे, जमीन तयार करणे आणि झाडांसाठी ठरलेल्या मापामध्ये खड्डे घेणे, झाडे लावणे आणि लावलेल्या झाडांना शेणखत टाकणे, 20 वर्षांपर्यंत फळबागेचे संवर्धन करण्याचा करार करणे, मिश्र फळबागेची काळजी घेणे. भाऊसाहेब शिंदे करत असलेली अॅग्रो फॉरेस्ट्रीची शेती पद्धती छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देण्याचे साधन आहे. अॅग्रो रेंजर्स सोबत अॅग्रो फॉरेस्ट्री शेत पद्धती करून आपल्या मातीवर प्रेम दाखवण्याची ही आता योग्य वेळ आहे. अशी शेती पद्धती अवलंबण्यासाठी कॉलद्वारे आमच्याशी संपर्क साधा आणि आमच्या वेबसाईटला भेट द्या.